सात ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर हल्ला केला आणि इस्रायल हमासमध्ये युद्ध सुरूच आहे खरं तर इस्रायल आणि पॅलेस्टाईन मधला संघर्ष हा किमान सात दशक आहे एक्केचाळीस किलोमीटर लांबीचा आणि दहा किलोमीटर रुंदीचा भूभाग म्हणजे गाझापट्टी आणि याच गाझापट्टीवर सध्या हमास या कट्टरतावादी संघटनेचा ताबा आहे आणि या गाझापट्टीला स्वतंत्र राष्ट्र म्हणून घोषित करण्याचीही त्यांची मागणी आहे ज्याला इस्रायलचा मात्र विरोध आहे गाझापट्टीसोबतच वेस्ट बँक वरूनही इस्रायल विरुद्ध पॅलेस्टाईन असा संघर्ष आहे आता हमास ही संघटना जी इस्रायलच्या विनाशासाठीच इस काम करते त्यामुळे जगातील सर्वात सुरक्षेच्या दृष्टीनं सावध असा देश अशी ओळख असलेल्या इस्रायलला मात्र या हमास संघटनेनं घाम फोडलाय तर इस्रायल आणि हमास या युद्धाच्या अनेक थिअरीज मांडल्या जात आहेत आणि त्यातली एक थिअरी म्हणजे इस्रायलच्या हल्ल्यामागे इराण आहे का असा सवाल विचारला जातोय आता ही थिअरी नेमकी काय ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी कोमल सकाळमध्ये आपलं स्वागत त्याचं झालं असं की सात ऑक्टोबरला इस्रायलच्या गाझापट्टीतून अनेक पॅलेस्टिनी कट्टरतावादी म्हणजेच हमासचे दहशतवादी इस्रायलमध्ये शिरले त्यांनी काही इस्रायली नागरिकांचं आणि जवानांचं अपहरण केलं याच वेळी त्यांनी रॉकेट हल्ले करूनही इस्रायलची मोठी जीवित आणि वित्तहानी केली शिवाय समोर दिसेल त्याला म्हणजेच शेकडो सामान्य नागरिकांनाही हाणून पाडलं अशातच आतापर्यंत जवळपास आठशे इस्रायली नागरिकांचा मृत्यू झालाय आणि हजारो नागरिक हे जखमी झालेत इस्रायलनं तर थेट याला युद्ध म्हणत हमासला प्रत्युत्तर म्हणून गाजापट्टी परिसरात रॉकेट हल्ले सुरू केलेत आणि हमास संघटनेसोबतच सर्व शत्रू राष्ट्रांना धडा शिकवणार असल्याचा इशारा सुद्धा इस्रायलनं दिलाय तरी या हल्ल्यामागे इराण असल्याचा दावा केला जातोय आता इस्रायलच्या हल्ल्यामागे इराणचा हात आहे का ही थिअरी नेमकी कशी आहे का तर इराण आणि इस्रायल हे एकमेकांचे कट्टर शत्रू आहेत त्यानुसार इराण हा अण्वस्त्र कार्यक्रमात जगातल्या अव्वल राष्ट्रांपैकी एक आहे इराणच्या याच अण्वस्त्र कार्यक्रम रोखण्यासाठी इस्रायलला अमेरिकेची साथ मिळाली आहे त्यामुळे इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमावरील लक्ष हटवण्यासाठी इराणनं हमासच्या कट्टरतावाद्यांना मदत केल्याची शक्यता वर्तवली जाते तर तिकडे अमेरिकेतल्या द वॉल स्ट्रीट जर्नलनं इस्रायलवरील हल्ल्यासाठी इराणी अधिकाऱ्यांनी मदत केल्याचा दावा केला आहे याशिवाय दोन ऑक्टोबरच्या बेरूतमधील बैठकीत हल्ल्याचा कट शिजला आणि त्याला हिरवा कंदील मिळाल्यानंतर सात ऑक्टोबरला हमासनं इस्रायलवर हल्ला केल्याचा बोलला जात आहे आणि एकोणीसशे त्र्याहत्तर नंतरचा हा इस्रायलवरील पहिला मोठा हल्ला आहे ज्यासाठी ऑगस्ट महिन्यापासून बे ताखला जात असल्याचं बोललं जात आहे त्यामुळे इस्रायलला झटका देत अमेरिकेला डिवचायचं आणि अण्वस्त्र कार्यक्रमात रशियाला एक प्रकारे भक्कम साथ द्यायची अशी थिअरी यामागे असू शकते असं बोललं जात आहे आता दुसरी थिअरी म्हणजे इस्रायलवरील हल्ल्या मागे रशियाचे व्लादिमीर पुतीन यांचा हात असल्याचा व्यक्त केला कारण सुरू आहे आहे आणि या युद्धात युक्रेनला मदत केली त्यामुळे अमेरिकेला धडा शिकवण्यासाठी पुतीन यांनी इराणची मदत करून एक प्रकारे अमेरिकेला प्रतिकार केल्याची चर्चा आहे कारण युक्रेन युद्धानंतर अनेक युरोपियन देशांनी रशियन तेलावर बहिष्कार टाकला त्यामुळे इस्रायल हमास युद्धामुळे तेलाच्या किमती वाढतील रशियन तेलाला मागणी येईल आणि परिणामी आपल्या तेलाची निर्यात वाढेल असा पुतीन यांचा समज आहे आणि त्यामुळेच त्यांनी रशियाची अर्थव्यवस्था सुधारण्याच्या इराणला मदत असल्याचं बोललं जात आहे आता दुसरीकडे हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलच्या मदतीसाठी अमेरिका पुढे सरसावली आहे कारण हमासनं केलेल्या हल्ल्यात आतापर्यंत अकरा नागरिकांनी जे अमेरिकन होते त्यांनी प्राण गमावल्याची माहिती मिळते त्यामुळे त्यांच्या मृत्यूच्या बदल्यात अमेरिकेनं आता इस्रायलला लष्करी मदत आणि युद्धासाठी शस्त्र पाठवली आहेत तरी हमास विरुद्धच्या युद्धात इस्रायलला अमेरिकेसोबतच ब्रिटन फ्रान्स इटली जर्मनी या देशांनी पाठिंबा दिला आहे आणि भारत सरकारनंही इस्रायलच्या पंतप्रधानांशी फोनवर झालेल्या चर्चेत भारतीय जनता इस्रायली नागरिकांसोबत असल्याचं आश्वस्त केलं आहे त्यामुळे आजच्या घडीला जगात रशिया युक्रेनप्रमाणेच आता इस्रायल विरुद्ध हमास युद्धही तापताना दिसतंय याचे अपडेट जाणून घेण्यासाठी सकाळच्या वेबसाईटला नक्की भेट द्या आणि सकाळचं युट्यूब चॅनल करायला विसरू नका धन्यवाद महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका